चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथे जुनोना चौकात हृदयद्रावक घटना घडली. पतंग पकडण्याच्या नादात एका 8 वर्षाचा चिमुकला धावत सुटला आणि तोल जाऊन खोल पाण्याच्या खड्ड्यात पडला. ही धक्कादायक घटना सोमवारी दुपारच्या सुमारास बाबूपेठ येथील जुनोना चौक परिसरातील बुद्धनगर येथे घडली. सौरभ अजय कन्नोजवार असे मृत मुलाचे नाव आहे. सौरभ हा सोमवारी दुपारच्या सुमारास शाळेतून आल्यावर घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. मात्र तो संध्याकाळपर्यंत घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला असता जुनोना चौक परिसरातील खोल खड्ड्यात त्याची चप्पल आढळून आली. यानंतर या घटनेची माहिती ताबडतोब पोलिसांना देण्यात आली. रात्री रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल होऊन सौरभचा मृतदेह पाण्याच्या गड्ड्यातून बाहेर काढला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. या पोलीस रेस्क्यू पथकमध्ये पोलीस हवालदार अशोक गरगेलवार, पोलीस शिपाई दिलीप चव्हाण, उमेश बनकर, सुजित मोगरे, गिरीश मरापे यांनी अथक परिश्रम घेतले. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. या घटनेमुळे बाबूपेठ येथील जुनोना चौक परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.